सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। कणकवलीतील महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे मराठा नेते सुहास चव्हाण यांनी जाहीर केले होते। त्यामुळे सकाळपासूनच मराठा आंदोलकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली होती। मात्र भूमिगत झालेल्या मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सुहास चव्हाण यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं नव्हतं। अखेर गनिमी काव्याने भाजपची टोपी आणि शेला घालून भाजपच्या सभेत डेरे दाखल झालेल्या चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आलं। पाहुयात या नाट्यमय प्रसंगाचा स्पेशल रिपोर्ट। मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत 400 मुलांची फसवणूक केल्याप्रकरणी मराठा समाजाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुहास सावंत यांनी कणकवलीतील महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा दिला होता। त्यामुळं मराठा आंदोलकांची सकाळपासून धरपकड करण्यात आली। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ही धरपकड केली होती। मात्र सकाळपासूनच भूमिगत झालेल्या सुहास सावंत यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते। आपल्या गनिमी काव्यामुळं सावंत पोलिसांच्या हाती लागत नव्हते। सायंकाळी सावंत आपल्या गनिमी काव्यानं भाजपची टोपी आणि शेला घालून थेट भाजपच्याच सभेत डेरे दाखल झाले। कोणी आपल्याला ओळखू नये यासाठी चक्क डोक्यावर भाजपची टोपी, गळ्यात शेला आणि तोंडासमोर पुट्टा धरत ते मोबाईलवरून इतरांना संपर्क करत होते। यावेळी एका पोलिसानं त्यांना ओळखलं। थेट सभास्थळी आलेल्या सावंत यांना पाहून पोलिसाची चांगलीच भंभीरी उडाली। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलीस आणि सावंत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली। प्रकरण चिघळू नये म्हणून भाजप नेते अतुल काळसेकर यांनी धाव घेत पोलिसांना सावंत यांना ताब्यात घेऊ नका अशी विनंती केली। यावेळी आम्हाला आदेश आहेत, आम्ही प्रतिबंधक कारवाई करणारच असं सांगत सावंत यांना ताब्यात घेतलं। सावंत यांचा गनिमी गावा जरूर फसला असेल, मात्र भाजपचा शेला घालून थेट भाजपच्याच सभेत डेरे दाखल झालेल्या सावंत यांच्या गनिमी काव्यानं अनेकांच्या नाकी दम तर आणलाच। मात्र महाराजांच्या गनिमी काव्यानं दिल्लीच्या पायाखालची वाळू का सरकायची याचाही प्रत्यय या निमित्तानं सर्वांना आला। विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।